नमस्कार मित्रांनो, मी समूरज खामकर तुमचं स्वागत करतो आपला आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। काल अनालिसिस करताना आपण सांगितलं होतं की चक्रव्यूह आज भेदणार का, आणि बँक निफ्टीने तो चक्रव्यूह भेदायला आज यशस्वी झालेली आहे। आता राहिली आहे वेळ निफ्टीची, पाहूया। उद्या आहे फ्रायडे, आठवड्याचा शेवटचा दिवस, उद्याची मार्केट कंडिशन काय असेल आणि डाऊनफॉल लवकरच कुठल्या कंडिशन्सवर आहे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्हाला सगळं मी सांगणार आहे। किती जणांनी सकाळचा लाईव्ह सेशन पाहिला, पाहिला नसेल तर आवर्जून पहा, कारण त्याच्यामध्ये मी कितीतरी गोष्टी सांगितल्या होत्या की ज्या पुट साईडला होतील, बऱ्याच जणांनी पुटमध्ये पैसे कमवले, ज्यांचेही पोझिशन अडकले होते त्यांनाही सांगून ठेवलं होतं जरी वर गेला तरी लवकरच तो फिरेल, आणि दुपारनंतर आलेलं सेलिंग तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल। आपण बऱ्याच दिवसापासून चर्चा करत होतो की मार्केटमध्ये सेलिंग येईल, सेलिंग येईल। बरेच जण असे म्हणायचे की अरे कुठल्या कंडिशनवर सेलिंग येईल, बऱ्याच जणांना मार्केट बुलिश वाटत होतं। नो प्रॉब्लेम, प्रत्येकाचं अनालिसिस असू शकतं। पुढची कंडिशन्स काय आहे सगळा व्हिडिओ पहा, समजतील तुम्हालाही या गोष्टी। आधी येतो निफ्टी पाशी। निफ्टीचे जर कंडिशन्स आपण पाहायला गेलं तर ॲज कम्पेअर करता बँक निफ्टी, निफ्टीमध्ये अजून सेलिंग त्या मनात आलेलं नाही आहे, आणि येणं गरजेचं आहे। जर आपल्याला आणखीन जोरदार डाऊनफॉल पाहिजे तर आपल्याला पहिली गोष्ट उद्या निफ्टी 18,670 सपोर्ट घेणार आहे। पहिला क्विक सपोर्ट 18,670 खाली तुम्हाला पुट साईड परत ऍक्टिव्ह होईल, ती तुम्हाला 18,620 पर्यंत घेऊन येईल। 18,620 नंतर ना 18,560 हा पुढचा त्याच्यासाठी स्टॉप असेल। 18,560 खाली निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळेल, आणि इथून इथपर्यंत पण ही रॅली तुम्हाला 100 पॉईंट देणार आहे। ओके, आता थोडं निफ्टीवर लक्ष ठेवू शकता तुम्ही, कारण इकडे तुम्हाला आणखीन रॅली कॅच करायला भेटू शकते। ओके, अपसाईडचा विचार करताय तर 18,750 वरती जात नाही तोपर्यंत न केलेलं मला वाटतंय उत्तम राहील। आता बँक निफ्टीकडे येतो। बँक निफ्टीची जर कंडिशन आपण पाहायला गेलो तर आज एक शार्प फॉल आला। आपले सगळे सपोर्ट जे दिले होते ते त्याने छान पद्धतीने ब्रेक केले। 43,900 लेवल दिली होती मागच्या 3-4 दिवसापासून, ब्रेक केली ना, आणि ती लेवल माझी जी ब्रेक केली मार्केटने त्यानंतर आलेला तुम्ही फॉल पाहू शकता। 43,900 पासून 43,440 पर्यंत आलाय, 500 पॉईंट दिले, अजून काय पाहिजे तुम्हाला। ओके, तर मित्रांनो आता उद्या काय होणार आहे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, उद्याच्यासाठी 43,250 एक इम्पॉर्टंट आणि क्विक सपोर्ट आहे। इथून थोडा बाउन्सबॅक कदाचित मार्केट दाखवू शकतं अर्थात बँक निफ्टी, परंतु 43,250 ब्रेक केला तर आणखीन जोरदार डाऊनफॉल मिळेल। बँक निफ्टीवर प्युअरली स्ट्रॉंग बेअरिश राहावं असं मला माझं अनालिसिस सांगतंय, तुम्ही तुमचा प्लॅन याच्यामध्ये करू शकता। 43,600 वरती कदाचित जर गेला तरच एक पुलबॅक मिळेल, आणि तो 43,900 पर्यंत जाऊ शकतो, परंतु शक्यता कमी वाटतेय। मार्केटमध्ये काही होऊ शकतं, दोन्ही पण साईड ओपन आहेत उद्याच्यासाठी, परंतु तुम्ही म्हणेल डाऊन साईडला फोकस करा। जशाप्रमाणे ते रॅली मिळाली आहे आणखीन रॅली मार्केटमध्ये शिल्लक आहे बँक निफ्टीमध्ये स्पेशली। ओके, याच्यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीची जर विचार करायला गेलं तर एक फॉलिंग वेज नॉर्मली तो बनवत होता, फॉलिंग वेजचा सपोर्ट त्याने ब्रेक केला। 19,350 ही जी इम्पॉर्टंट लेवल होती ती ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये पण सेलिंग आलं। उद्याच्यासाठी 19,200 क्विक सपोर्ट झोन म्हणून तुमच्यासाठी काम करेल। 19,200 पासून छोटा मोठा बाउन्सबॅक येऊ द्या, परंतु तो जर ब्रेक केला तर 19,150 पर्यंत खाली घेऊन येईल, आणि 19,150 खाली पुन्हा जोरदार सेलर्स एकवटलेले दिसतील। सांगायचे काय थोडक्यात मला, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल, याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन करायचा डाऊन साईडला की जे इतके दिवस मी ओरडून सांगतोय आता बऱ्याच जणांना विश्वास पटला असेल की बाबा काय अनालिसिस आपण असं करत होतो। ओके, तुम्ही पण फोकस ठेवा जेणेकरून ट्रॅप होणार नाही मित्रांनो। आणि तुम्हाला पण वाटत असेल की अशा पद्धतीने आम्हाला ट्रेनिंग शिकायचंय, आम्ही सगळं करू शकतो, तर पहिली गोष्ट तुम्ही युट्यूब फॉलो करा, टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर जाऊन त्याला जॉईन करा, आणि ज्यांना ऍडव्हान्स लेवल शिकायचेत त्यांच्यासाठी ऑनलाईन कोर्सेस आहेत, याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जातं। प्लस तुम्ही जर 30 जूनच्या आतमध्ये कोर्स खरेदी करताय तर तुम्हाला 3 महिने टेलिग्राम चॅनल जो प्रीमियम ग्रुप आहे तो पण आम्ही फ्री देणार आहे, कारण त्यानंतर तो फक्त 1 महिना असेल। विचार तुमचा, तुम्हाला फ्रीमध्ये पण कंटेंट आहे आणि ऍडव्हान्स लेवल पण आमच्याकडे आहेत। आता येतोय काही 4 स्टॉकची माहिती घेऊन। लक्ष ठेवा, उद्याच्यासाठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचे। पहिला स्टॉक असेल इंगरसोल रँड लिमिटेड। इंगरसोल मध्ये आम्हाला असं दिसतंय की आजच्या एवढ्या पडत्या मार्केटमध्ये पण हा थोडा जोरदार बुलिश दिसत होता। याच्यामध्ये 2948 आज तो क्लोज झालेला आहे, 2151 याच्यावर लक्ष ठेवा, अपसाइड मोमेंटम याच्यामध्ये पुन्हा भेटू शकतो। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन अर्थात बीपीसीएल। बीपीसीएल मध्ये 378.90 आज क्लोज झालेला आहे।
ओके याच्यानंतर 380 च्या वर लक्ष ठेवा 380 च्या वर पुन्हा एकदा बुल्स ऍक्टिव्ह होतील जर मार्केट कंडिशन पुन्हा डाऊन राहतीये तर पहिला स्टॉक असेल त्याच्यामध्ये आयशर मोटर्स लिमिटेड ऑटो सेक्टर मधला आहे हा 3534 ला आजचं क्लोजिंग आहे मला असं वाटतं की 3529 च्या खाली याच्यावर लक्ष ठेवा आपल्याला जोरदार डाउनफॉल याच्यामध्ये पुन्हा अपेक्षित आहे चार नंबरची स्क्रिप्ट लिहून घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक निफ्टी किंवा आपल्या बँकिंग सेक्टरचा स्टॉक आहे 566.50 ला आज थांबलेला आहे 563 च्या खाली याच्यावर लक्ष ठेवा पुन्हा एकदा जोरदार डाउनसाइड याच्यामध्ये आपल्याला भेटू शकते अशा प्रकारे होते चार स्टॉक अशा प्रकारे होतं निफ्टीचं अनालिसिस डाउनफॉलसाठी तयार राहा माइंडसेट त्या दिशेने बनवा विथ स्टॉप लॉस गडबड नाही करायची कमी कमी लॉट घेत ट्रेड करा एकदा प्रॅक्टिस करा जमेल सगळं हळूहळू जे लोक नवीन आहेत त्यांना पण आणि काही शंका आली तर आमच्याशी चर्चा करत राहा कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि ज्यांनाही अशा सर्व्हिसेस पाहिजेत डिमॅटची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि आमच्या अंडर तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे पण आम्ही तुम्हाला काही अपडेट्स फ्रीमध्ये देत असतो या व्यतिरिक्त काय असेल तर कमेंट करावा आणि आमच्या नंबरला कॉल करून तुम्ही आमच्या टीमचे एकदा सगळ्या गोष्टी बोला ते पण तुम्हाला गाईड करतील याच्याविषयी थांबतोय इथे मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता धन्यवाद